बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. अरे तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. 1123 किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या पदरी 13 रुपये. 13 मधून सरकारचे 13वे घालावे का? राजू शेट्टींची उद्विग्न प्रतिक्रिया. शेतकऱ्याला संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जातो. शेतमाल तयार करताना शेतकऱ्याला अवकाळी पाऊस व निसर्गाच्या लहरीपणाला तोंड द्यावे लागते. मात्र या परिस्थितीशी झगडत चांगले पीक आले तरी त्या मालाला बाजारपेठेत योग्य भाव मिळेलच असे नाही. याबाबतची एक पोस्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली असून ती शेतकऱ्याची व्यथा सांगण्यास पुरेशी आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बापू कावडे या शेतकऱ्याने त्याचे 24 पोते कांदे रुद्रेश पाटील या तेथील व्यापाऱ्याला विक्री केले. जवळपास 1123 किलो कांदे विकून त्या शेतकऱ्याला 1665 रुपये मिळाले. या कांद्याला सरासरी निव्वळ 1.5 रुपया किलो भाव मिळाला आहे. त्यातूनही हमाली, तोलाई आणि मोटार भाड्याचे 1652 रुपये वजा जाता त्या शेतकऱ्याच्या हातात केवळ 13 रुपये शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात प्रचंड पाऊस असल्याने कांदा खरेदी बंद आहे. त्यामुळे तेथील बाजारपेठेतले दर कोसळत आहेत. ओला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जातो तर तो कवडी मोल दराने खरेदी केला जात असल्याने शेतकरी आणखीन आर्थिकदृष्ट्या खचला आहे. हजारो रुपयाचे भांडवल व वेळ खर्च करून शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कष्टही वाया जात आहे व या शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाची वेळ येत आहे. या निमित्ताने शेतकरी बापू कावडे यांच्या मालाची पावती सोशल मीडियावर शेअर करून राजू शेट्टी यांनी या 13 रुपयांमधून सरकारचं 13वं घालावं का असा उद्विग्न सवाल करत केंद्र व राज्य शासनावर निशाणा साधला आहे.